हेलो स्टूडेंट्स, मी नरेंद्र महाजन, मैथमेटिक्स इंस्टिट्यूट आरके वर्धा। आजचा जो टॉपिक आहे आपला कन्वर्शन ऑफ डेसिमल टू ऑक्टल नंबर्स। ऑक्टल नंबर म्हणजे आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये एकूण 8 डिजिट असतात, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 एकूण 8 डिजिट। आणि यामध्ये प्रत्येक डिजिटचा जो बेस आहे हा तो 8 असतो। जसे या ठिकाणी समजा एखादा ऑक्टल नंबर जर असेल, सपोज ऑक्टल नंबर समजा 27 हा जर ऑक्टल नंबर असेल तर याचा अर्थ असा या 7चा जो आहे 7चा लेस व्हॅल्यू आहे तर 7 × 10⁸ आणि या 2ची प्लेस व्हॅल्यू आहे 2 × 10⁹। तर एक म्हणजेच 8 × 16 + 7 = 16 and 7 म्हणजे 23 डेसिमलमध्ये 23 किंमत, म्हणजे 27 ऑक्टल मीन्स डेसिमल म्हणजे 23। तर आपल्याला ऑक्टलचं रूपांतर डेसिमलमध्ये सहजतेने करता येतं। तर डेसिमल तर ऑक्टलमध्ये करण्याची एक सोपी पद्धत आहे, याला आपण शॉर्टकट मेथड म्हणूया, अगदी तोंडी पद्धत आहे, ती कशी करायची बघूया। फॉर एक्झाम्पल 47 हा डेसिमल नंबर आहे, त्याचं रूपांतर तुम्हाला ऑक्टलमध्ये करायचं आहे। तुम्ही काय करा, तर तुम्हाला 8, 1, 64, 8 या क्रमात उतरत्या क्रमात घेत जायचं। परंतु या ठिकाणी 47 आहे, 47 असल्यामुळे ही 64 लहान आहे, त्याच्यामुळे 8 and 1 हा दोनच नाही। तर आपल्याला इथे 47 आणायचे आहे, तर 8चा फाडा म्हणा 47 येईपर्यंत, तर 8 × 45 8 × 48 मोठी होतात, तर 8 × 45 म्हणजे या ठिकाणी 5 आणि आपल्याला 47 8 × 45 उरले किती मग 7, तर या ठिकाणी 7 8 × 45 + 7 = 7 7 × 40 = 47 म्हणजे 47 डेसिमल इज इक्वल टू ऑक्टलमध्ये 57 डेसिमल म्हणजे ऑक्टलमध्ये 57। सेकंड उदाहरण घेऊया, फॉर एक्झाम्पल 69 डेसिमलमध्ये 69 त्याचं रूपांतर ऑक्टलमध्ये करायचं आहे। तर आपल्याला क्रम माहीत आहे, उतरत्या क्रमात लिहून घ्यायचं। उतरत्या क्रमात लिहिताना 8, 1, 8, 64 तर 69 64 मोठे आहे, मग आपण 64 लिहूया, 64 नंतर 8 आणि नंतर 1। आता बघा 64 × 64 इथे 64 + 8 जर केले तर मोठे होतात, 64 × 8 = 69 मोठे होतात, म्हणजे याची किंमत 8ची किंमत 0 आणि 64 + 5 म्हणजेच 69 म्हणजे काय झालं, 5 × 5 = 8 = 0 64 + 64 याची जर बेरीज केली तर तुम्हाला 64 + 5 = 69 म्हणजे याचाच अर्थ असा 69 डेसिमल त्याचा इक्विवेलेंट झाला 105 ऑक्टल। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला डेसिमलचं रूपांतर तुम्हाला ऑक्टलमध्ये करता येतं। तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा। आज आपण इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखादा टॉपिक घेऊ नंतर येऊ। ठीक आहे, धन्यवाद।